ए भैया ए महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीनं महाराष्ट्रभर आंदोलनं चालू आहेत. जिल्हाधिकारी कचेरीवर प्रत्येकाला निवेदन देण्याचंही आवाहन माननीय राज साहेबांनी केलेलं आहे. त्याप्रमाणे नगर जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना आमचे तमाम नगर जिल्ह्यातले मनसे सैनिक आज निवेदन देत आहेत. पण यांना निवेदन देऊन या सरकारला फरक पडत नाही. हे गेंड्याच्या कातड्याचं सरकार आहे. गेल्या 29 जून रोजी आम्ही यांना 3 महिन्याचं लॉकडाऊन दरम्यानचं बिल माफ करा म्हणून सांगितलं होतं. पण यांना कुठलाही फरक पडला नाही. माननीय ऊर्जा मंत्री नितीनजी राऊत साहेब यांना कोपरगाव तालुक्यातून जवळपास 4 ते 5 हजार ईमेल आम्ही एक ईमेल ऊर्जामंत्र्यांना आंदोलन केलं. त्या दरम्यान माननीय ऊर्जामंत्र्यांना आम्ही 4 ते 5 हजार ईमेल इथून पाठवलेत. पण त्यातही त्यांचा फरक पडला नाही. आज लॉकडाऊनमुळं जनता त्रस्त झालेली आहे. आणि त्यात हे जर लाईट बिलाने जर जनता होरपळत असेल तर या एमएसएमईचं करायचं काय. या सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. यानंतर सुद्धा यांनी ताबडतोब इथं हे बिल 3 महिन्याचं लॉकडाऊनच्या दरम्यानचं सर्व बिल यांनी माफ करावं अशी मी पुन्हा एकदा त्यांना विनंती करतो. जय हिंद जय महाराष्ट्र.